नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मॅथ्स मॅजिक या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला काळ, काम व वेग। यावरची आपण काही उदाहरणे बघणार आहोत, त्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊयात। त्यासाठी एक उदाहरण बघूया। आता इथे बघा, एक उदाहरण घेतलं आहे आपण। समजा ए ही व्यक्ती एक काम 5 दिवसात पूर्ण करते। ए ही व्यक्ती एक काम 5 दिवसात पूर्ण करते। आता ती प्रत्येक दिवसाला किती काम करत असेल? एका दिवसाचे किती काम होणार, 2 दिवसांचे किती काम होणार, 3 दिवसांचे किती काम होणार, ते आपण बघूयात। आता त्या व्यक्तीनं पहिल्या दिवशी काम केले तर एका दिवसाचे काम होते त्याचे 1/5। 2 दिवसाचे काम बघितले तर 2/5 एवढे काम होते। 3 दिवसांचे काम बघितले तर 3/5 एवढे होते। 4 दिवसाची काम 4/5 एवढं काम होते। आणि 5 दिवसांचे काम किती होते? 5/5। म्हणजे इथे काय 1 येतो, म्हणजे इथे काम पूर्ण होते, जे तो व्यक्ती एक काम 5 दिवसात पूर्ण करतोय। आता येथे बघा, एका दिवसाचे काम तो 1/5 आहे, तर 2 दिवसाचे म्हटले तर 2/5 होते। 3 दिवसाचे काम म्हटले की 3/5 होत आहेत। 4 दिवसाचे म्हटले की 4/5 होत आहेत। आणि 5 दिवसाचे म्हटले की 5/5 होत आहेत। म्हणजे फक्त अंशातला अंक येथे बदलतोय, म्हणजे जेवढ्या दिवसांचे करायचे आपल्याला तो अंक कुठे अंशामध्ये येतोय, आणि छेदामध्ये ते काम पूर्ण करण्यासाठी जेवढे दिवस लागतात ते कुठे छेदामध्ये आपल्याला मिळत आहेत। चला तर याचाच उपयोग करून आपण काही महत्त्वाची उदाहरणे सोडवूया। यामध्ये आपण सर्व उदाहरणे टाईपनुसार सोडवणार आहोत। तर प्रथम टाईपमध्ये उदाहरण बघूयात। सुनील हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम करण्यास राजूला 40 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता येथे बघा, सुनील हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतोय आणि राजू तेच काम 40 दिवसात पूर्ण करतोय। आणि ते काय सांगितले आपल्याला, जर दोघा मिळून ते काम केले तर त्यांना किती दिवस लागतील? अशा उदाहरणामध्ये काय करायचंय? इथे आपल्याला काय दिलेले, सुनीलला 10 दिवस लागतात, सुनीलला 10 दिवस लागतात आणि राजूला 40 दिवस लागतात। आता दोघांचे दिवसांचे अगोदर काय करायचं, गुणाकार 10×40 आणि त्याच्या भागाकारात काय करायची, त्यांची बेरीज। बरोबर किती होतात हे 2×0 × 4×1 × 4 म्हणजे मिळतात आपल्याला 400, भागाकारात मिळतात 50। येथे 0×0 कॅन्सल, किती राहतात 5×1 = 5, 5×8 = 40। म्हणजेच त्या दोघांना किती दिवस लागतील, 8 दिवस लागतील एकत्र काम करण्यास। आता येथे काय केलंय आपण, जे दिवस दिलेले होते आपल्याला, सुनील 10 दिवसात काम करतो आणि राजू 40 दिवसामध्ये काम करतोय, अशा वेळेस काय करायचंय, दोघांचा गुणाकार घ्यायचा आहे अंशामध्ये आणि त्यांचीच बेरीज कुठे घ्यायची, छेदामध्ये। बस मिळते किती आपल्याला इथे 400 आणि 10×40 = 50, 0×0 कॅन्सल, 5×1 = 5, 5×8 = 40, उत्तर किती मिळते 8। म्हणजे त्या दोघांनी जर एकत्र काम केले तर त्यांना फक्त किती दिवस लागतील, 8 दिवस लागतील ते काम पूर्ण करण्यासाठी। अजून दुसरे अशा प्रकारचं एक दुसरं एक्झाम्पल बघूया। समजा इथे जर आपण 2 व्यक्ती घेतल्या, ए ही एक व्यक्ती आहे, ती एक काम 20 दिवसात पूर्ण करते आणि दुसरी व्यक्ती आहे बी नावाची व्यक्ती आहे, ती तेच काम 30 दिवसामध्ये पूर्ण करते। तर आपल्याला इथे काय करायचं आहे की जर ए आणि बी एकत्र आले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता येथे पण तेच करायचं आहे आपल्याला, व्यक्ती 2 व्यक्ती आहेत, कामही एकच आहे आणि जर त्यांनी एकत्र काम केले तर ते किती दिवसात करतील हे आपल्याला इथे काढायचं आहे। आता काय करायचं, डायरेक्ट यांचा गुणाकार अंशामध्ये, 20×30 आणि छेदामध्ये काय करायचे, यांची बेरीज।
वीस अधिक तीस बरोबर किती मिळतात, ते 2 शून्य इथे लिहून घेऊया आपण. 3 दुनी 6 म्हणजे होतात 600 भागीला 30 अधिक 20 अधिक 30 किती मिळतात, 50. इथे हा शून्य कट होईल. इथे संक्षिप्त रूप दिले, 5 ने जर 60 ला भागलात किती मिळेल, 5 1 5 आणि इथे मिळेल 12. 12 5 60 होतात म्हणजे इथे किती मिळेल तुम्हाला, 12. म्हणजे इथे पण काय होईल, ए आणि बी ने जर एकत्र काम केले तर ते किती दिवसात ते काम पूर्ण करतील, 12 दिवसामध्ये. आता दुसरा टाईप बघूया, यामध्ये उदाहरण आहे. ए हा एक काम 48 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 16 दिवसामध्ये पूर्ण करतोय, व सी हा तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. तर ए बी व सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. यापूर्वीचं एक्झाम्पल कसं बघितलं आपण, त्यामध्ये 2च व्यक्ती होती पण इथे काम एकच आहे पण व्यक्ती किती आहे, 3 आहे. म्हणजे ज्यावेळेस 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील त्यावेळेस हा ह्या टाईपनुसार आपल्याला उदाहरणे सोडवायची आहेत. आता इथे अगोदर बघूयात, एका दिवसाचे काम किती असेल, एका दिवसाचे काम 1/48. तसेच बीचे एका दिवसाचे काम 1/16 आणि सीचे एका दिवसाचे काम किती असेल, 1/24. आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे एका दिवसाचे काम, 2 दिवसाचे काम, 3 दिवसाचे काम कसे असते. आता आपण इथे फक्त एका दिवसाचे काम बघतोय, एक एचे 1/48, बीचे 1/16 आणि सीचे 1/24. आता आपल्याला विचारले काय, ए बी व सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. अशा टाईपमध्ये काय करायचे, यांची सर्वांची बेरीज करायची. आता इथे बेरीज कशी करायला, आता इथे 1/48 + 1/16 + 1/24. आता हे सर्व कसे आहेत, अपूर्णांक आहे. तर अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी काय करायचे, जे छेदात ज्या गोष्टी दिलेल्या आहेत 48, 16, 24 त्यांचा आपण लसावे घेऊया. यांचा लसावे किती येतोय, लसावे मिळेल तुम्हाला 48. तर 48 तर मिळत आहे आपल्याला, आपण इथे काय करणार, 48 लिहून घेऊ छेदामध्ये. ज्यावेळेस आपण बेरीज करतोय ते छेदातले जे अंक असतात तर सर्वांचा छेद कसा समान यायला पाहिजे. आता इथे आपण 48 हा लसावे घेतलाय या 3 अंकांच्या नुसार. लसावे म्हणजे काय, अशी लहानात लहान संख्या की त्या संख्येला या दिलेल्या सर्व संख्येने भाग जाईल. तर आता इथे बघा, 48 ने 48 ला भाग जातो, 16 नेही जातो, 16 3 16 7 17 38 24 ने जातो, 24 2 48. तर आपल्याला छेदात 48 यायला पाहिजे म्हणजे सर्वांचा छेद समान होईल. समान झाल्यानंतर आपण छेद इथे 48 घेऊ शकतो. तर इथे 48 येण्यासाठी तुम्हाला 3 ने गुणावं लागेल म्हणजे 16 3 इथे 48 मिळेल. आपण जसे छेदामध्ये 3 ने गुणतोय तसे अंशामध्येही तुम्हाला 3 ने गुणावे लागेल म्हणजे इथे 3 × 1 किती मिळेल, 3. इथे पण तेच 24 × इथे 2 करावं लागेल तुम्हाला म्हणजे इथे 48 होतील. अंशातही 2 ने गुणावं लागेल म्हणजे इथे होतात 2. आता इथे तुम्ही आता सर्वांचा छेद कसा समान होईल, इथे 48 येतील, इथे 48 येतील, म्हणून इथे आपण 48 घेतलेत. आता वरती जे अंशात आहे त्यांची बेरीज करूया, 1 अधिक इथे किती, 3 अधिक इथे 2 मिळतील तुम्हाला. किती येते याचं उत्तर, 1 + 3 + 2 + 3 + 2 = 5 + 1 = 6. 6/48 याला संक्षिप्त रूप जाते, 6 × 6 sin 48 म्हणजेच ए बी व सी यांचे एका दिवसाचे काम किती होते, 1/8 म्हणजेच ते काम करण्यासाठी
करण्यासाठी त्यांना 8 दिवस लागेल, 8 दिवस लागतील। अशा प्रकारे आपल्याला इथे एक्झाम्पल सॉल्व करायची। काय मग दुसऱ्या टाईपमध्ये, व्यक्ती ह्या 2 पेक्षा जास्त असतील, काम हे एकच असते, ज्यावेळेस ते सर्व व्यक्ती एकत्र काम करतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचा 1 दिवसाचे काम घ्यायचे, जसे ए चे घेतले, बी चे घेतले आणि सी चे घेतले, नंतर त्यांची बेरीज करायची लसावी काढून, म्हणजे त्यांचा छेद समान करायचा आहे, त्याची बेरीज करायची, जी बेरीज येणार ते ए बी व सी चे 1 दिवसाचे काम असेल, पण त्याच्या छेदामध्ये जो अंक असेल त्याच्यानुसार आपण काय सांगू शकतो की 8 दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी त्या तिघांना लागेल। टाईप तिसरा, उदाहरण बघूया। रवी एक काम 10 दिवसात पूर्ण करतोय आणि सुनील हा त्याच कामासाठी 25 दिवस घेतो। जे बघा, रवी फक्त एका कामाला 10 दिवस लावतो, ते सुनीलला 25 दिवस लागतात ते काम पूर्ण करण्यासाठी। जर रवीने 6 दिवस काम केले तर उरलेले काम सुनील किती दिवसात पूर्ण करेल? आता या टाईपमध्ये काय, 2 व्यक्ती, दोघांचा टाईम सॉरी दोघांचे काम करण्याचा वेग हा कमी जास्त येते। आता इथे काय, एक व्यक्ती कोणीतरी काही दिवस काम करणार आणि काम सोडून जाणार, अशा वेळेस उरलेले काम हे दुसऱ्या व्यक्तीला करावे लागते। अशा टाईपमध्ये उत्तर कसं काढायचे आपण ते बघूयात। आता इथे बघा, रवीने 10 दिवस एक काम 10 दिवस लागतात रवीला, तर रवीने 6 दिवस काम केले, तर याचे 6 दिवसाचे काम किती मिळेल आपल्याला? रवीचे 6 दिवसांचे काम किती असेल? 6 छेद 10, 6 छेद 10। आता इथे बघा, तर शिल्लक काम किती, शिल्लक काम किती राहणार इथे? आता रवीने 6 छेद 10 एवढं काम पूर्ण केलेत, पण मग शिल्लक काम किती राहणार आहे? अजून काम किती आपल्याकडे? एकच आहे, म्हणून 1 मधून किती 6 छेद 10 वजा करायचे, किती मिळेल? तिरपा गुणाकार करा, 10 1 10 वजा 6 भागीला 10, किती मिळतात इथे? 10 मधून 6 गेल्यानंतर इथे उरतात 4 भागीला 10। आता इथे बघा, शिल्लक काम किती उरते? 4 छेद 10। आता ते काम कोणाला करायचे? रवीला, सॉरी ते काम सुनीलला करायचे। आता इथे बघा, सुनीलला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? सुनीलला एक काम करण्यासाठी 25 दिवस लागतात, एक काम करण्यासाठी 25 दिवस लागतात। तर शिल्लक काम किती आपल्याकडे? 4 छेद 10, ते कोणाला करायचे? सुनीलला। किती दिवसात माहीत नाही आपल्याला, त्याला काय एक्स मानू। बघा, सुनील एक काम 25 दिवसात पूर्ण करतो, तर 4 छेद 10 किती दिवसात पूर्ण करेल, त्या दिवसाला आपण काय एक्स मानलं। आता इथे काय करायचे तुम्हाला, दोघांना क्रॉसमध्ये घ्यायचे, एक्सला इथे जायचं, दोघांचा गुणाकार करायचा, एक्स आणि एक आणि एक्सचा, आणि ते 25 चा आणि 4 छेद 10 चा, आणि दोघांच्या मधात बरोबरीचे चिन्ह, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला? 1 × x = 25 × 4/10, आणि इथे काय असेल? एक्स बरोबर 25 × 4 किती होतात? 100/10। आता इथे हा 0 कटला, हा 0 कटला, किती राहतात? 10, म्हणजेच किती दिवस लागतील इथे? सुनीलला 10 दिवस लागतील।
अशा प्रकारे हा तिसरा टाईप आहे, ज्यामध्ये तुम्हाला दोन व्यक्तींचे दिवस दिलेले आहेत. आता इथेच बघा, रवीने 10 दिवसात काम पूर्ण केले, तर इथे सुनीलने 25 दिवसामध्ये पूर्ण केले. रवी 6 दिवस काम करतो आणि काम सोडून जातो. अशा वेळेस काय करायचंय, रवींचे 6 दिवसाचे काम काढले आपण इथे, 6 10 आणि शिल्लक काम किती राहते मग नंतर ते 1 मधून 6 10 वजा करायचे, म्हणजे किती मिळतात आपल्याला, 4 10. तर 4 10 हे काम कोणाला करायचे, सुनीलला. आणि ते बघा, सुनील एक काम 25 दिवस लावतो करण्यासाठी, तर एक काम 25 दिवसात करत असेल तर 4 10 किती दिवसात करणार, त्याला आपण एक्स मानायचं ते. आणि हा तिरपा गुणाकार करायचा आणि दोघांच्या मध्ये बरोबरची साईन, 1 × x = 25 × 4 10. याचे उत्तर किती मिळते, 100/10. आणि ते 0 0 कॅन्सल केल्यानंतर किती होतात, 10. म्हणजेच सुनील ते काम करण्यासाठी 10 दिवस, सुनीलला ते काम करण्यासाठी 10 दिवस लागतील. अशा प्रकारे आपण 3 टाईप बघितले, अजून 1-2 टाईप आहेत, ते आपण नंतरच्या पार्टमध्ये बघूयात.